नमस्कार श्रोते हो, मी हेमांगी कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं दृष्टिक्षेप या आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत मुलाखतीच्या कार्यक्रमात स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकार. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोना महामारी सर्वत्र पसरलेली आहे, लोकांमध्ये त्यासाठी थोडीशी भीती आहे मनात. त्यासाठी राज्य सरकारनी जी मोहीम सुरू केली आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर ही मोहीम नेमकी काय आहे या प्रश्नानेच मी आजच्या मुलाखतीला सुरुवात करते. त्या मोहिमेबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल आमच्या श्रोत्यांना? नमस्कार श्रोते हो, आपल्याला माहितच आहे की मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं आहे आणि या आजारावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लोकशिक्षण द्यायचं आहे, आरोग्य साक्षरता निर्माण करायची आहे आणि सामान्यातलं सामान्य माणूस माणसांना या आजाराची आपल्याला माहिती देऊन त्याची भीषणता आहे, आजाराची लक्षणे आहे, आजारावरची उपाययोजना आहे, वैद्यकीय उपचार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे. त्या अनुषंगानेच आपल्या महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केलेली आहे. सर, या मोहिमेमध्ये जसं सांगितलं जातं की सरकारतर्फे एक जे पथक नियुक्त करण्यात आलेलं आहे ते पथक तुमच्या घरी येणार आणि ते तुमची तापमान किती आहे, तुमचं टेम्परेचर किती आहे, प्लस ऑक्सिजन लेवल योग्य आहे की नाही अशी तपासणी करणार आहे. तर याबद्दल सहकार्य कसं अपेक्षित आहे ज्यांच्याकडे जात आहेत त्यांच्याकडनं? याच्यामध्ये आमचं जे पथक प्रत्येक घरी जाणार आहे आणि या अनुषंगाने ती काही माहिती, जसं त्यांना ताप, सर्दी, खोकला आहे का, काही लक्षणे आहेत का, याच्याबाबतची माहिती विचारण्यात येणार आहे आणि सोबतच पल्स ऑक्सिमीटरने त्याचं पल्स ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे ते सुद्धा आम्ही बघणार आहोत. आमची जी काही टीम प्रत्येक घरी येणार आहे त्यांना आपलं सहकार्य करायचं आहे, म्हणजे नागरिकांनी त्याला आकलून लावायचं नाही, तर त्यांनी जी मागितलेली माहिती मागितलेली आहे ती माहिती पूर्णपणे त्यांना द्यायची आहे. सर, आणि यावेळी म्हणजे प्रत्येकाची तपासणी होणार आहे, म्हणजे प्रत्येकाचं कोविड विषयक लक्षणांची नेमकी ती तपासणी असणार आहे, बरोबर? हा, येस मॅडम. याच्यामध्ये काय होणार की कोणाला खोकला आहे का, घशात दुखतंय का, कोणाला थकवा आहे का, याची लक्षणे बाबतची माहिती घेतलेली आहे. सोबतच जर कोणी घरी मधुमेह आहे, म्हणजे कोमॉर्बिड कंडिशन आम्ही बघतो ते सुद्धा आहे, जसं मधुमेह आहे का कोणाला, हृदयरोग आहे का, कर्करोग आहे का, किडनी आहे का, कोणाला अवयव प्रत्यारोपण झाले आहे का, कोणाला दमाचं लक्षण आहे का, हे सगळं आजाराची सुद्धा आम्ही विचारणा करणार आहेत. सर, यामध्ये वरिष्ठ नागरिक किंवा आपण ज्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतो, तर ज्येष्ठ नागरिकांनी काही खबरदारी आता वेगळी अशी घ्यायची आहे आधीपासून, जसं तुम्ही म्हणताय ज्याला कोमॉर्बिडिटी म्हणतोय, की आणखी काही लक्षण आहे त्याची सगळी माहिती द्यायची आहे? ह्याच्यात तर 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सुद्धा काही ना काही कोमॉर्बिडिटी राहू शकते आणि त्याच्यामध्ये जर कोणाला ताप हा 98.7 पेक्षा जास्त आढळला किंवा कोणाला फक्त सर्दी खोकलाच येऊन गेलेला आहे तरी त्यांनी ती तपासणी करणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये म्हणजे सिव्हिरिटी ऑफ कोविड कंडिशन्स म्हणजे जास्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर या अनुषंगाने जर सॅच्युरेशन कमी झालं असेल, ते जर जास्त असेल, तर आम्ही नक्का त्यांना रेफरल करून आमच्या जे तपासणी सेंटर्स आहेत तिथे तपासणीसाठी पाठवतो आणि जर कोणी पॉझिटिव्ह वगैरे आढळलं तर त्याला ऍडमिट करून घेतो. सर नक्कीच. सर, या व्यतिरिक्त एक असं असतं कायम की कोणी तपासणी करायला आलं आणि आपण पॉझिटिव्ह, आपण म्हणजे असं एक मनात भीती असते की कदाचित पॉझिटिव्ह निघालं तर आपल्याला लगेच ऍडमिट व्हावं लागेल किंवा असं काही, तर ही जी एक भीती आहे की घरापासून लांब राहावं लागणार आहे, काही पथ्य पाळावी लागणार आहे, काही नियमांचं पालन करावं लागणार आहे, तर याबद्दल काय सांगाल? इनिशियली व्हायची जो पॉझिटिव्ह आलेला असेल त्याला आपण जीएमसी नागपूरमध्ये जीएमसी आयजीएमसी हे दोन हॉस्पिटल्स होते तिथे आपण ऍडमिट करत होतो आणि त्यांचे जे क्लोज कॉन्टॅक्ट आहे म्हणजे ज्याला आपण हाय रिस्क म्हणतो त्याला आपण क्वारंटाईन करत होतो. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन्स आला, त्याच्यामध्ये माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असं त्याचं क्लासिफिकेशन कोविड केसेसचं झालं, ज्याच्यामध्ये त्यांना थोडेसे सिमटम्स आहे किंवा काही सिमटोमॅटिकच नाही आहे अशा लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही कोविड केअर सेंटरला किंवा होम आयसोलेशन करा. म्हणजे आपण जर एखादा रुग्ण आलेला असेल, जसं आपण तुम्ही आता जस्ट बोलले की टेस्ट केलं पॉझिटिव्ह आला तर काय करायचं, तर असिम्प्टोमॅटिक असेल तर त्याला आपण घरी नेऊ शकतो ते पण 17 दिवसासाठी. त्याच्यापेक्षा जर थोडेसे सिमटम्स असतील तर आपण कोविड केअर सेंटरला ठेवतो आणि त्याच्यापेक्षा म्हणजे सिव्हिअर पेशंट असेल, जर ऑक्सिजन सॅच्युरेशन त्याचं एकदम 90 पेक्षा कमी झालं, 90 पेक्षा कमी झालं, तर आपण तात्काळ अँब्युलन्स तर्फे घेऊन आपण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जे आहेत नागपूर जिल्ह्यातील तिथे
तिथे आपण त्यांना भरती करतो. तर नागरिकांनी याचं घाबरूचं कारण नाही. आणि जर ग्रामीण भागामध्ये असेल तर प्रत्येक तालुक्याला आपण कंट्रोल रूम स्थापित केलेली आहे, त्याचे आपले नंबर्स आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून तुम्ही होम आयसोलेशन किंवा कोविड हॉस्पिटलला असं भरती आपल्याला करता येईल. सर, आणि याबाबतीत बरंच असं एक जनजागृती आपल्याला यासाठी करावी लागते कारण की व्हॉट्सअप मेसेजेस आहे किंवा यावरनं अफवा बऱ्याच पसरतात किंवा लोक काळजी घेण्यासाठी पण खूप असे घरी आपण जे करून पाहतो तसे गरम पाणी प्या किंवा असे असे भरपूर असे याला लागू नसतील असे पण मेसेजेस फॉरवर्ड करत असतात किंवा असे सल्ले देत असतात जे कदाचित याला लागू पडणारे नसतात. तर अशा वेळी लोकांनी म्हणजे कुठल्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहे, कशावर विश्वास ठेवायचा आहे? मॅडम, अजूनपर्यंत म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की अजूनपर्यंत या रोगाची लस आलेली नाही. आता जर लस आलेली नाही तर मग लस सारखं ऍक्ट करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण फोकस करायला हवं. तर आताच आम्ही जे चित्ररथ काढलेलं होतं त्याच्यामध्ये SMS आम्ही म्हटलं होतं. SMS म्हणजे पहिला एस म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, म्हणजे आपण गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही आणि बोलायचं झालं तर एक 5-6 फूट डिस्टन्स जरी ठेवलं तर त्या पद्धतीनं राहायचं, हे झालं. दुसरं झालं SM म्हणजे मास्क. कधीही आपण बाजारात आलो, आपण कार्यालयात गेलो किंवा कुठेही गेलो तर मास्क नेहमी वापरायचं आणि नेहमी 15-20 मिनिटांनी तरी सॅनिटायझर वापरायचं, म्हणजे हात आपले धुवायचे. जर सॅनिटायझर नसेल तर साबणाने हात स्वच्छ धुवायचे. ह्या 3 गोष्टी जरी फॉलो केल्या मॅडम तर आपण म्हणजे श्रोत्यांना मी पुन्हा सांगतो की ह्या 3 गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. हा मग वेगवेगळ्या व्हॉट्सअपवर जसं आपण म्हटलं की कोणी म्हणतात की ही गोळी खाल्ल्याने कमी होऊ शकतो, असं खाल्ल्याने कमी होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये एवढंच आहे की अँटी ऑक्सिडंट जे आपण म्हणतोय, कारण कोविड रुग्णामध्ये सुद्धा आपण व्हिटॅमिन सी देत असतो, नंतर झिंक देत असतो आणि नेसेसरी त्यांचे अँटीबायोटिक जे हॉस्पिटलाइज असेल ते, पण जे होम आयसोलेटेड पेशंट जे असतात त्यांना पण व्हिटॅमिन सी, झिंक आणि अझिथ्रोमायसिन या गोळ्या देऊन आपण उपचार करतो. त्या अनुषंगाने त्यांनी त्या गोळ्याही खाल्ल्या म्हणजे अँटी ऑक्सिडंट खाल्लं तर त्याचा काही असा दुष्परिणाम होणार नाही. सर, पण तरी त्या गोळ्या ज्या घ्यायच्या त्या मनाने नक्कीच घ्यायच्या नाहीयेत. त्याच गोळ्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच आपण घ्यायच्या आहेत. हा म्हणजे कितपत विश्वास ठेवायचा किंवा विश्वास ठेवताना किमान डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ते घ्यायचं आहे. अपेक्षित आहे नक्कीच. सर, आणखी एक विचारायचं होतं की लोकांनी बाकी एक मास्क, सोशल डिस्टन्सिंग या व्यतिरिक्त पण असं रेग्युलर आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा बिहेवियरमध्ये कुठले असे चेंजेस आणायला हवे आहे की ज्यामुळे ओव्हरऑलच सगळे एक कोरोनाशी ऍडजस्ट करणारं असं एक बिहेवियर समाजामध्ये दिसून येईल. आपल्या आता ह्युमन बिहेवियरच म्हणजे सोशल बिहेवियर जे म्हणतो, आपण बघा की मागच्या 6-7 महिन्यापासून आपण कंटिन्युअस लग्न समारंभ आपण टाळलेले आहेत, रेल्वेने ज्यांना आपण टाळलेला आहे, आपण बसेस बंद केल्या, म्हणजे जिथं गॅदरिंग होते प्रत्येक समारंभ आपला आतापर्यंत प्रत्येक समारंभ हे गॅदरिंगचेच होते, म्हणजे आपण जवळ येतो. आपल्याला कोरोनाने आपल्याला थोडंसं दूर राहून सगळं कार्य करा हे आपल्याला सुचवलेलं आहे. म्हणजे अजून दुसरं म्हणजे हात स्वच्छ धुणं नोंदले, कारण आपण बाजारातून गेलेलं असेल किंवा आपण ऑफिसमध्ये आलेलं असेल किंवा अजून कुठे गेलेलं असेल तर त्यावेळेस हात स्वच्छतेनं सोशल डिस्टन्सिंग करणं ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल, न होण्यासाठी आपल्याला त्याची मदतच होईल. तर आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने जगत आलेलो आहोत तर जगण्याचं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस जे म्हणतो बरोबर, तर सोशल डिस्टन्सिंग वन वर्ड आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस करावे लागणार आहे. म्हणजे लस येईपर्यंत किंवा लस आल्यानंतरही आपण म्हणूया एक नवीन प्रकारची आपल्याला ही जी जीवनशैली आहे ती अवलंब करायचा आहे, त्याचा जीवनशैली अवलंब करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय आपल्यासमोर काहीच ऑप्शन नाही. सर, या व्यतिरिक्त आमच्या श्रोत्यांना तुम्ही एक कुठलं आवाहन करू इच्छिता की जेणेकरून त्यांचे, त्यांच्या आजूबाजूच्यांचे नेबर्स आणि ओव्हरऑल सोसायटीमध्ये एक आपल्याकडून एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण एक कोरोनाच्या काळात कसं राहायला हवंय? आता पहिलं तर माझं आव्हान हेच आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपण पूर्ण जिल्हाभर राबवत आहोत, तर त्या अनुषंगाने येणाऱ्या टीमला त्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. आणि जर दुसरं म्हणजे जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मास्क लावून आपल्याला बाहेर पडणं अपेक्षित आहे आणि जर बाहेर पडल्यानंतर सुद्धा तिथे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन राहील याची आपल्याला काळजी घेणं अपेक्षित आहे. दोन गोष्टी जरी त्यांनी केल्या तर चांगल्या पद्धतीनं आपण कोरोनावर मात करू शकतो. नक्कीच सर, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे याच्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट कुठली ठेवण्यात आली आहेत या मोहिमेची?
सगळ्यात पहिले उद्देश हे आहे की आपल्याला कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे आजच्या डेटला आपल्या नागपूर ग्रामीणचा जरी विचार केला तर जवळजवळ 16,500 वर रुग्ण आहेत आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 82,000 आसपास रुग्ण आहेत. तर ही रुग्णसंख्या आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे दर वीकला आपली जी रुग्णसंख्या वाढते ती कमी करायची आहे. सोबतच जे मृत्यू दर आहे ते सुद्धा आपल्याला कमी करायचे आहे. या दोन गोष्टी आपल्याला अडचणी निरीक्षण केव्हा होईल, जर आपण आपली टीम गावी चाललेली आहे, प्रत्येक घरी चाललेली आहे, लक्षणे आपण शोधून काढणार आहोत, तर त्या अनुषंगाने आपण रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी करू शकतो. हा पहिला उद्देश या मोहिमेचा आहे. आणि दुसरं उद्दिष्ट हे आहे की आपले जे कोमॉर्बिड असलेले रुग्ण आहेत, जसं ज्यांना मधुमेह आहे, हृदयविकार आहे, किडनी आजार आहे, लठ्ठपणा आहे किंवा अवयव प्रत्यारोपण आहे, असे जे कोमॉर्बिड असलेले रुग्ण आहेत त्यांच्याशी भेटणं, त्यांना शोधणं आणि जर त्यांना काही लक्षणं आलेली असतील तर त्यांची टेस्टिंग करणं हा एक दुसरा उद्दिष्ट आहे. आणि तिसरं उद्दिष्ट असं आहे की कोविड बाबत आरोग्य शिक्षण देऊन आणि कोविड 19 प्रतिबंध जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं, असे तीन उद्दिष्ट या मोहिमेचे आहेत. बरोबर, म्हणजे या तीन उद्दिष्टांच्या माध्यमातून एकूणच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढवणं, मृत्यूदर कमी करणं हे सगळं त्यातच समाविष्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जिल्हा प्रशासनाने एक पाऊल उचललं आहे ते म्हणजे पल्स ऑक्सिमीटरचा वापर. या मोहिमेच्या अगोदर सुद्धा आपण जिल्हा प्रशासनातर्फे पल्स ऑक्सिमीटर आपण खरेदी केलेले आहेत आणि जे होम आयसोलेटेड पेशंट आहेत त्यांना आपण पल्स ऑक्सिमीटर दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते आपलं पल्स सॅच्युरेशन जे आहे दिवसातून ते 2 वेळा तपासतात आणि त्यामध्ये जर त्यांचं सॅच्युरेशन लेवल 94 किंवा 94 पेक्षा खाली असेल तर तात्काळ आशांना, ANM किंवा मेडिकल ऑफिसरला कळवून आपल्याला अॅम्ब्युलन्स तर्फे ते रेफरल करतात. तर हा एक चांगला मुद्दा आपण जिल्हा प्रशासनातर्फे घेतलेला आहे. सर, ऑक्सिमीटर वापरण्याच्या पद्धतीबद्दल काही गाईडलाईन्स आपल्याकडे असतील का उपलब्ध, किंवा आपण त्याच्याबद्दल जनजागृती करतो आहे का, कारण की हा त्या मनाने थोडासा नवीन प्रकार आहे लोकांसाठी. हा पल्स ऑक्सिमीटर बाबत आम्ही खालच्या पातळीपर्यंत एक व्हिडिओ बनवलेले होते, ते सुद्धा आम्ही पाठवलेले आहे. याच्यामध्ये हेच आहे की आपलं मिडल फिंगर जे आहे राईट, आपला उजव्या हाताचा आपण मिडल फिंगर पल्स ऑक्सिमीटरचा आपण मध्ये ठेवतो आणि दुसऱ्याला वापर, म्हणजे पहिले आपण सॅनिटायझरने हात आपण हे धुवून घेतो आणि नंतर पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं मधलं फिंगर बोट ठेवतो, त्याला सेटल होऊ देतो आणि काही सेकंदानंतर त्याचं रिडिंग घेतो. ते रिडिंग जेव्हा फिक्स होते, म्हणजे ते कमी जास्त दाखवत असते, रिडिंग ज्यावेळेस फिक्स होतो ते आपण रिडिंग घेतो, म्हणजे मानलं जाते की हे रिडिंग अॅक्युरेट आहे म्हणून. आणि दुसऱ्या जर व्यक्तीचं जर वापरायचं झालं तर पुन्हा आपण मिडल फिंगर नी दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा तपासणी करतो, पण त्यावेळेस आपण सॅनिटायझरने बोट स्वच्छ करून घेतो. हा, हे एक महत्वाचं आहे की दरवेळी सॅनिटायझर तिथे पण वापरायचंच आहे. हा, पण सॅनिटायझर आपण पल्स ऑक्सिमीटरला वापरत नाही, पल्स ऑक्सिमीटर सॅनिटाईज करायची गरज नाही, आपण आपले बोट किंवा दुसऱ्या व्यक्तीचं बोट सॅनिटाईज करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं वापरलं आणि एकदम सिम्पल टूल आहे, पण इट इज अ लाईफ सेव्हिंग टूल. सर, आणि याचा उपयोग बरेचदा जसं व्हिडिओ कॉल्स किंवा टेलिमेडिसिन जे लोक घेत आहेत त्यांच्यासाठी पण हे अतिशय उपयुक्त आहे. अतिशय उपयुक्त आहे, जसं आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ई संजीवनी सारखं ऍप डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्या मार्फत आपण जे ओपीडी पेशंट असतात ते एक्सपर्ट डॉक्टरचं ओपिनियन ते घेऊ शकतात, त्यांचं पल्स सॅच्युरेशन किती आहे पल्स ऑक्सिमीटरद्वारे घेऊन ते त्यांना सांगू शकतात, टेम्परेचर किती आहे ते सांगू शकतात, त्यांना काही सिमटम्स असतील ते सांगू शकतात आणि डॉक्टरांच्या एक्सपर्ट सल्ल्यानुसार त्यांना मदत ते डॉक्टरांची घेऊ शकतात. आरोग्य सेतू ऍप हे आपल्याला प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येते आणि त्या अनुषंगाने आपण जर डाऊनलोड केलं तर जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट असेल तर तो आपला जो मोबाईल आहे तो आपल्याला दाखवतो, रेड होऊन जातो आणि या अनुषंगाने आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो की नाही मी आजूबाजूला कोणी आहे का ते आपल्याला इंडिकेट करतात. आरोग्य सेतू ऍप हे जे आहेत ते सगळ्यांनी डाऊनलोड करणं अत्यावश्यक आहे आणि फक्त एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला कोविड बद्दल इतक्या मूलभूत माहिती त्या आरोग्य सेतू ऍपमध्ये दिली तर श्रोत्यांनी सुद्धा त्याचं डाऊनलोड ते ऍप आहे डाऊनलोड करावं. नक्कीच, म्हणजे ज्यांनी आतापर्यंत आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड केलेला नाहीये त्यांनी आता नक्की करायचं आणि आणखीन अलर्ट राहायचं आहे. तुम्ही अतिशय तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार श्रोते, धन्यवाद. धन्यवाद.